श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्ही स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्याही शक्य झाला पाहिजे। पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर तो आपल्या मनात पहिल्यांदा होतो। तुमचा स्वामींवरती एवढा विश्वास ठेवला असावा, तुम्ही स्वामींची एवढी भक्ती करा की स्वामी त्यांच्याहून जास्त तुमच्यावर विश्वास ठेवतील। स्वामींवर एवढी अतूट श्रद्धा ठेवा की तुमचं प्रत्येक काम हे चांगल्या परीने पार पडलं पाहिजे। तुमच्या आयुष्यातील अडचणी यांना इतक्या हलक्यात घ्या की त्यांचं तुम्हाला काहीच वाटलं नाही पाहिजे। एकटे चालूनच मोठे व्हा, कारण सोबतचा कोण आणि कधी धोका देईल काही भरोसा नाही। हसून काहीतरी बोलायचे आणि हसून खूप काही सोडायचे आयुष्य असते, तर ते कधीच काहीच नसते। स्वामी म्हणतात, तुमचा मूड चांगला नसला की चांगल्या बोलण्याचा सुद्धा वाईटच अर्थ घेतला जातो। आयुष्यात एक विचार तुम्ही तुमचाच करा, जर तुमच्या 5 सेकंड हसल्याने तुमचा फोटो खूप सुंदर येत असेल तर तुम्ही आयुष्यभर हसत राहाल, तर तुमचं आयुष्य कसं जाईल? यश हे ट्रेनसारखं असते, त्याला मेहनत, एकाग्रता, नशीब असे वेगवेगळे डबे असतात, पण आत्मविश्वासाचे इंजन असावे लागते, कारण त्याशिवाय काहीच नाही। स्वामी म्हणतात, पराभवाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा, आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही। आयुष्यात कोणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमी कुठेतरी कमी पडतो, कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात, आपल्यात लपलेला जीव नाही। स्वामी म्हणतात, पुढील येणारे 10 मिनिटे तुमच्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहेत। या 10 मिनिटात आयुष्यात ते मोठी संधी मिळेल ज्याची कधी तुम्ही अपेक्षाही केली नव्हती। तुमचा व याच्यावर विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा। अपेक्षा थोड्या वेळासाठी येतात, पण त्या आयुष्यभरासाठी सुख देऊन जातात, कारण आयुष्यात आशा आणि अपेक्षा ह्या दोनच गोष्टी अशा असतात जे जीवन जगण्याला आपल्याला भाग पाडतात आणि यानेच आनंदही मिळतो। भक्तांनो, आजच्या या संदेशात आपण स्वामींचे असे विचार पाहणार आहोत, ते आपल्या आयुष्यात मोठा चमत्कार करतील, तो चमत्कार आयुष्यासाठी खूप लाभदायक ठरणार। स्वामी म्हणतात, ज्या ठिकाणी आपल्या शब्दांना किंमत नाही तिथे शब्दांच्या पाटीतला मानल्या जाणाऱ्या भावना ठेवण्याची चुकी करू नका। नाते ठेवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास पण ठेवा, तेव्हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या व्यक्तीवर ठेवताय, त्या व्यक्तीची लायकी आहे का की तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता। समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधान सारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखे कोणतेही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही। तुटायचे नसेल किंवा बुडावे हे कळायला हवे। विषय कितीही गोड असला तरी आयुष्य ही असेच सुखदुःखांनी गुंडाळलेलं असते, शेवटपर्यंत ते आपल्याला गरजा गरजा फिरवत असते। स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य दुसऱ्याच्या थकाला नाही तर स्वतःच्या थाटानं जगायचं असते। आपल्या मनाचा विचार आपणच करायचा, खंबीर इतके वा की कोणत्याही प्रवाहाने मन तुटले नाही पाहिजे। या संदेशाला लाईक करा, मोठा चमत्कार जाणवेल। दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन, कष्ट करून फळ वितळणे म्हणजे व्यवहार।
स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती। धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कळश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्याच पायरीवर व्हावे लागते। स्वामी म्हणतात, आयुष्यात एकदा आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक व्हा। आयुष्यात वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत, ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावे लागते, तेव्हा जाऊन कुठे जीवनातले आनंदरूपी रत्ने सापडतात। स्वामी म्हणतात, आयुष्य निघून जाते हे शोधण्यात की शोधायचे काय आहे, शेवटी शोध थांबतो, तो निर्णय या निष्कर्षावर येतो की जे मिळाले ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे। नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसल्याने माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल। स्वामी सांगतात, जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेलं चांगलं, कारण समूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा आपण एकटे चालणे कधीही उत्तम। आपल्या जीवनात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या जीवनात कोण यायला पाहिजे हे आपले मन ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो। जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही करता येत नाही अशा आठवणी आयुष्यात जपून ठेवायला हव्या। जेव्हा आयुष्यात एक गोष्ट अशी येते तेव्हा कोणतीच गोष्ट आपल्याला कळत नाही, त्यावेळेला आपल्याला काय करायचे आणि काय नाही हे सुद्धा समजत नाही। मार्ग नावाची गोष्ट त्यावेळेला फक्त गायब असते, त्यावेळी फक्त स्वामी समर्थांचे नाव घ्या, त्यावेळी स्वामींचे नाम स्मरण करा, कारण तेव्हा तोच एक उत्तम आणि योग्य मार्ग असतो। प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार, निभावले तर जीवन आहे। जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल। चांगले दिवस, चांगली वेळ, चांगली माणसे, चांगली वस्तू आली की माणसाने आपले जुने दिवस विसरू नये। चांगले दिवस, चांगली वस्तू आयुष्यात येणार आणि जाणार, पण एक लक्षात ठेवा, जे तुम्ही माणसे जोडलेले आहात ते कधीच असे बार बार येणार जाणार नाही। ज्या दिवशी आपण हरलो नाही तो दिवस आपल्या आयुष्यातील फुकट गेला। स्वामी म्हणतात, ज्या दिवशी आपण कामही केलं नाही तो दिवसही फुकटच गेला। वाटेवरून चालताना वाटेसारखे वागावे लागते, आपल्याला कितीही सरळ असो तरीही वळणावरूनच चालावे लागते। स्वामी म्हणतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून आयुष्यात कधीच विष प्यायचं नसतं। पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते। गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही। अहंकार विहिरीत लहान सेवा ही मोठीच असते। मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंद होऊन चकचकीत तहान भागविणे जास्त श्रेष्ठ असते। गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतात असे म्हणा आणि हसा, आयुष्यात खूप पुढे जाल।
हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घकाळ आयुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळूत जळत राहू दे. स्वामी म्हणता, देव आहे फक्त विश्वास ठेवा, कारण जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तो देवही नाही. स्वामी सांगतात, जीवन जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. जर तुम्हाला मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. स्वामी बोलतात, केवड्याला फळ येत नाही पण त्याला सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं, कारण ते जे बचत करतात ते जर आपण नियम लावून आयुष्यात केली तर आपल्या एवढा धनवान आणि श्रीमंत दुसरा कोणीही होऊ शकणार नाही. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. तुम्ही नेहमी खुश रहा आणि आनंदात जगा, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात जास्त त्रास होईल. पण एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना अडचणी येतात, पण त्या अडचणींना सामोरे जाऊन आयुष्य जगणारा खरा सामर्थ्यवान आहे. या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही, तुमचे दुःखसुद्धा. त्यामुळे आज दुःखी आहात उद्या नाही, आज सुखी आहात उद्या नाही, आज रागात आहात तर उद्या नाही, आज गरिबी आहे तर उद्या नाही, आज श्रीमंती आहे तर उद्या नाही. फक्त विश्वास ठेवा की आज तुम्ही शांत आणि चांगल्या प्रेमाने वागाल तर ते उद्या राहील. स्वामी बोलता, ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. स्वामी त्यांचा आशीर्वाद देण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहेत आणि म्हणत आहेत, माझ्या बाळा काळजी नको करू, तुझ्या पाठीशी आहे मी. आयुष्यात कधी तुला एकटा सोडणार नाही. या जगात तुझ्या ज्या अडचणी आहेत त्या मी स्वतः येऊन पूर्ण करणार आहे. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, जी तू गोष्ट कमवून शकता ती गोष्ट दुसऱ्याकडून मागणे बंद कर. ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे, परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे. झाड फळाविना जगू शकते, परंतु मूळ नसले तर झाडसुद्धा उभे राहू शकत नाही. आयुष्यामध्ये मागे पाहिले तर अनुभव मिळते, पुढे पाहिले तर उमेद मिळते आणि आजूबाजूला पाहिले तर सत्य दिसते, परंतु आपल्या स्वतःमध्ये पाहिले तर परमात्मा दिसते, आत्मविश्वास दिसते. त्यामुळे एक लक्षात ठेव, आयुष्यात एक गोष्ट आठवणीत ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण ही जर गोष्ट तुम्ही विसरली तर तुम्ही आयुष्य जगण्याला काहीच अर्थ नाही. आयुष्यात जर तुम्ही देवावर विश्वास नाही ठेवला तर भूतावरही ठेवणे व्यर्थ आहे. आयुष्यात जर तुम्ही नशिबावर विश्वास ठेवता तर देवावर ठेवा, जर देवावर विश्वास नाही ठेवत तर नशिबावर ठेवणेसुद्धा व्यर्थ आहे. विश्व गरजेच्या नियमावर चालते. लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहतात त्याच सूर्याला फक्त थोडा वेळ गेल्यानंतर उन्हाळ्यात तिरस्कार करतात. तुमची किंमत तेव्हाच येते जेव्हा तुमची गरज असते. स्वामी म्हणतात, योग्य वेळ माणसाला अशा काही गोष्टींपासून बनवते जे की त्याआधी कधीच झाल्या नव्हत्या. कधीकधी आपण चुकीचे नसतो, परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असण्याचा पुरावा देतात. चांगले जीवन मिळवण्यासाठी चांगले जगणे विसरून गेले आहोत. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा,
की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा, बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा। विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल। स्वामी बोलतात, भले ही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील, परंतु जर तुम्ही आपल्या माणसाचे डोळे वाचू शकले नाही तर तुम्ही अशिक्षित आहात, तुमच्या त्या एवढ्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही। कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा, परंतु ते कडूच राहते। तसेच दुष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ध्यान द्या तरी त्याची दुष्टता सोडत नसतो। कोणी आपला सन्मान केला किंवा कोणी आपल्याला नकारले तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्या समोर राहून काहीतरी असे करायचे की आपला अपमान करून तो माणूस कायमचा पछतावला पाहिजे। स्वामी म्हणतात, एक लक्षात घ्या, आपल्या पॉवरफुल बनवायचे असेल तर यासाठी नाही आपण कोणावर दबाव टाकायचा नसतो। पहिले तर आपण आत्मविश्वास स्वतःचाच वाढवायचा आणि नंतर दुसऱ्याला पण सुद्धा सांगायचं, आणि नंतर एक गोष्ट राहते ती म्हणजे काहीतरी करून दाखवा, मगच तुम्ही दुसऱ्यावर न काही करता दबाव टाकू शकाल। ज्या दिवशी तुमची सही म्हणजे ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या, तुमची एक यशस्वी व्यक्ती या नावाने या जगाला ओळख झालेली आहे आणि ती आता कधीच संपणार किंवा मिटणार नाही। स्वामी म्हणतात, चांगलेपणा आपल्यात नसतो तर ते आपल्या पाहण्यामध्ये असतो। कारण असे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो, परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजूतदार वाटतो। मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटला कसा नाही, परंतु लोकांना हे माहिती नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे। लोकांच्या बोलण्यात असलेले गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही। मोराला पाहून कोणाला वाटते की मोर साप पण खातो। या जगात काही अशा गोष्टी आहेत ज्या पाहून किंवा ऐकून समजत नाहीत, त्यामागची सत्यता खूप वेगळी असते। आयुष्यात दुःख जरी आले तरीही कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, तमाशा होऊ देऊ नका। कलियुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की विना मतलब कोणी आपल्याबरोबर नाते ठेवेल। आपल्याजवळ काहीतरी अशी गोष्ट नक्की सांभाळून ठेवा की जी ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेले राहतील। स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकतात। जर तुम्ही कोणासोबत चांगले करत असाल तर त्याचा कायमच उल्लेख करू नका, असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही। संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत ही संघर्षच बनवतो। सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो, तसे जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो। दुसऱ्याच्या चुकांमध्ये शिका, कारण प्रत्येक गोष्टीच्या चुकांमध्ये शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो। खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीने मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते। वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपली असते तेव्हा सर्वच आपले असतात, आणि जेव्हा वेळच आपली नसते तेव्हा सर्व कोणी पराकेच होतात। आयुष्यात आपल्या आयुष्यातील अडचणी उगाच येत नाही, त्याने येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असते की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचं आहे। एक क्षण एक आयुष्य दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो, आणि एक जीवन या पूर्ण जगाला बदलवू शकतो। एक घ्या लक्षात, राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, वनवास तर पांडवांनी भोगला होता, पण जीत कोणाची झाली?
राजपाट तर कंसाजवळ होता, श्रीकृष्णाने जन्म तर तुरुंगात घेतला होता, पण जीत कोणाची झाली? सोन्याची लंका, पुष्पविमान हेच तर रावणाजवळ होते, श्रीराम यांनी तर वनवासच बघितला होता ना, तरी पण जीत कोणाची झाली? आयुष्यात लक्षात ठेवा, या सर्व गोष्टीमध्ये जीत आणि विजय हा सत्याचाच होतो, कारण या जगात खरं बोलणाऱ्यालाच किंमत असते, सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच, देवालासुद्धा संघर्ष करावा लागला आहे, आपण तर एक मनुष्य आहोत तर आपल्याला का नाही? यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा, सत्य कायम पाण्यात पडल्यानेच एक थेंब तेलासारखे असते, कितीही असल्याने पाणी त्यावर टाकले तरीही ते पाण्याच्या वरच तरंगते। जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेले परिवारामध्ये जास्त करून शिकलेले सवरलेले लोकच दिसतात। शब्दांनाही चव येते, दुसऱ्यांना त्याची चव चाखण्याआधी स्वतः चाखा। स्वामी म्हणतात, जसे दुःख कायम नसते तसे दुःख हे आयुष्यात येते पण निघून जाते, तसे सुखही कायम नसते, त्यामुळे वाईट वेळात संयम ठेवा, कारण ती निघून जाणार आहे। कधीही कोणाला, गरिबाला किंवा कोणत्याही कमी पैशावाल्या व्यक्तीला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही, आणि जेव्हा बदलेल तेव्हा तुमची त्यांच्या पुढे काहीच राहणार नाही। जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्याच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःला बदला, कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जगभर टचही अंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे सोपे। काही गोष्टी करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो, कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहिती असते, त्यामुळे स्वतःच्या मनाशी इमानदार राहा आणि योग्य दिशेने काम करा। कोणत्याही व्यक्तीला सहनशीलता एकच खेचलेल्या धनप्राप्त्यामध्ये असते, एका प्रमाणाबाहेर जर ती खेचली तर धागा तुटतो हे निश्चित आहे। डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी, तर फक्त सूर्य चमकल्याने उजळे होत नाही। सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज असते। माणसांची एक चूक दुसऱ्यांचे 50% ऐकतो, 25% समजते आणि त्यातला 0% विचार करतो, पण 200% त्यावर प्रतिक्रिया देतो। तुमच्या दुःखाचे समाधान तुम्हाला शोधावे लागेल, कारण आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती खूप दुर्बल आहेत। स्वामी म्हणतात, पैसा कमवणे का जरूरी आहे? विना खाता झोपले तर कळेल की पैसा कमावणे का जरूरी आहे। बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिलं तर कळेल की पैसा कमावणे का जरूरी आहे। वडिलांना सुट्टीच्या दिवशी काम करताना पाहिलं तर कळेल की पैसा कमवणे का गरजेचं आहे। स्वामी म्हणतात, जर हा संदेश तुम्हाला आयुष्यात काहीतरी फरक टाकेल, फक्त तुम्ही विश्वासाने काम करा, आयुष्य कसे जगायचे आज हे संदेश तुम्हाला सांगेल। टेन्शन घ्यायचे नाही, कोणासाठी काहीही करा काहीही उपयोग नाही, आयुष्य बिंदास जगायचे, कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कोणाच्या वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक जगायचे आणि स्वामींवरती विश्वास ठेवायचा। काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही, कोणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही। लोकांची विविध रूपे असतात, सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात, किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुम्हाला काहीही पण संबंध नसतो। आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? तुमच्यावर कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही। स्वतःबरोबर दुसऱ्याचा पण चांगलाच विचार करायचा, कुणाच्या पुढे हातपाय पसरायचे नाही, जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची,
थंड पाणी आणि गरम पाणी इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुकरलेला घालवतात, तसे शांत डोके उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा, हा सुंदर जन्म पुन्हा नाही. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल आणि तुम्ही हा ऐकलाय सुद्धा. फक्त एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, आयुष्यात मोठा चमत्कार दिसेल. एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ.